लातूरच्या उदगीरमध्ये आजपासून 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे आणि थोड्याच वेळात ग्रंथदिंडीनं या संमेलनाला सुरुवात होईल. ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनासाठी राज्यभरातील साहित्यिक भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या साहित्य संमेलनाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला News18 लोकमतवरती पाहायला मिळतील. आणि 3 दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे आणि सध्या सारस्वतांचा मेळा या लातूरच्या उदगीरमध्ये सध्या जमलेला आहे. याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात, थेट जाऊयात लातूरच्या उदगीरमधून या साहित्य संमेलनासाठी. माझे सहकारी मिलिंद भागवत हे स्वतः उदगीरमध्ये आहेत, ते आपल्यासोबत जोडले गेलेत. मिलिंद, अगदी या साहित्य संमेलनाची सुरुवात जी आजपासून होतीये, कशा पद्धतीने होणार आहे सुरुवात? अत्यंत उत्साह आहे आणि त्या उत्साहाला पारावार नाही. रांगोळ्यांनी सजलेलं आहे, तरुण सैनिकांचं पथक स्वागताला तयार आहे आणि या बाजूला बघू शकतेस तू अगदी पारंपरिक पद्धतीने. म्हणजे उदगीरच्या साहित्य संमेलनाचं जे वैशिष्ट्य आहे त्यातलं एक वैशिष्ट्य आहे की उदगीर हे 2 राज्यांशी जोडलेलं आहे, तेलंगणाशी जोडलेलं आहे, कर्नाटकशी जोडलेलं आहे, आणि त्यामुळे खूप अतिशय सुंदर अशा प्रकारच्या संस्कृतीचं सुद्धा दर्शन साहित्याच्या अनेकविध रंगांसोबत आपल्याला होणार आहे. आपण पाहतो कलश घेतलेल्या या शालेय विद्यार्थिनी आहेत, त्यांचे शिक्षक आहेत, पारंपरिक गणवेशातले अनेक विद्यार्थी आपण पाहतो आहोत आणि जबरदस्त उत्साह आहे. म्हणजे काल रात्रभर जागून साधारण 2:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत या सगळ्या रांगोळ्यासुद्धा काढल्या गेल्या. साधारण 30 ते 40 महिला या रांगोळ्या काढण्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आपण पाहतो हे सगळं पूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. आपल्यासोबत या संमेलनाचे कार्याध्यक्षसुद्धा आहेत. सर, कशा प्रकारचा उत्साह आहे? कालचं आणि आजचं रूप तर इतकं सुंदर दिसत आहे की उत्साह द्विगुणित झाला. उत्साह हा अप्रतिम असा उत्साह आहे, खरं म्हणजे अप्रतिम. थँक्यू. अरे मला समजू शकतो त्यांना अक्षरशः भावना अनावर झाले आहेत, कारण 3 महिन्यांचा कालावधी फक्त मिळाला होता या सगळ्या तयारी करता आणि या 3 महिन्यामध्ये इतकी जबरदस्त तयारी या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. तुतारी सज्ज आहे. पुढच्या काही क्षणामध्ये भारत सासणे जे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते इथे येऊन पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. वासुदेव आहे, तुतारी आहे. हा जो वासुदेव आहे हा साधा सुद्धा नाही आहे श्वेता, कारण तो ना बदलत्या काळानुसार बदललेला वासुदेव आहे. हा वयस्कर जरी वासुदेव वाटत असला तरी इंग्रजी उत्तम बोलणारा आहे. या साहित्य दिंडीमध्ये जी वेगवेगळी वैशिष्ट्ये असणार आहेत त्यामध्ये एक बुलेट चालवणाऱ्या महिलांचं एक पथक असणार आहे, त्यानंतर साधारण 12 ते 15 चित्ररथ असणार आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे संदेश शिक्षण विषयातले, साहित्य विषयातले हे देण्यात येतील. एक अतिशय सुंदर मोर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पुढच्या काही क्षणात. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढच्या काही क्षणात आम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण इथून दाखवणार आहोत श्वेता. आणि मिलिंद, ही झाली ग्रंथदिंडी. ग्रंथदिंडीला सुरुवात होईल आणि त्यानंतर आजच्या दिवसाचं काय आकर्षण असणार आहे संपूर्ण दिवसाचे कार्यक्रम? आज साधारण 9:30-10 नंतर सगळ्यात जास्त लगबग आहे ती साहित्य संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आणि त्यामध्ये भारत सासणे जे संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यांचं मुख्य भाषण असेल. काल त्यांनी बोलताना असं म्हटलं होतं की सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या अनेक गोष्टींचं प्रत्यंतर हे नेहमीच साहित्यामध्ये येत असतं आणि त्या अनुषंगानेच्या अनेक गोष्टी या संमेलनात कदाचित ते मांडतील. न फुटणारे आवाज या संमेलनात तुम्हाला ऐकायला मिळतील असं काल भारत सासणे सरांनी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं होतं आणि आपण पाहतो आहोत पाठीमागच्या बाजूला दिंडी सजलेली आहे, सज्ज आहे आणि पुढच्या काही क्षणांमध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. साधारण पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे भारत सासणे जे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांच्यासोबत अन्य मान्यवर साहित्यिक कवी हे सगळेजण येऊन पोहोचतील.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त एक गोष्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या समारोपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती येणार होते. सकाळी आम्ही जेव्हा संमेलनाच्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा 12:30 सुमारास राष्ट्रपतींचं पत्रही आलं होतं की मी कार्यक्रमाला येतोय. पण नंतर साधारण 6:30 नंतर राष्ट्रपतींचं पत्र आलं की मी समारोपाच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, काही अडचण आहे, दिल्लीतली काही कामं आहेत किंवा त्यांची तब्येत बरी नाही असं राष्ट्रपतींच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती नसतील. आज दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद आहेत साहित्य संमेलनामध्ये. आज साधारण 3 परिसंवाद आमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद मिलिंद या सगळ्या माहितीसाठी आणि दृश्यांसाठी. ग्रंथदिंडीला सुरुवात होते आणि आता साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते, त्याचीच ही दृश्य आपण पाहत होतो.